बाबासाहेबांच्या लोकांनाच बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार व्हावा असे वाटत नाही, बौद्ध धर्माचा प्रचार व्हावा असे वाटत नाहीत। म्हणून जे बौद्ध धर्म प्रसार प्रचाराचे जे व्हिडिओज असतात, खरा इतिहास सांगणारे जे लोक आहेत त्यांना हे लोक सहकार्य करत नाही, त्यांचे व्हिडिओज बघत नाहीत। परंतु या प्रतिक्रांतीवाद्यांचे व्हिडिओज बघायला खूपच आवडतात। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करायचा नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचे वाचन करायचे नाहीत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने नाचायचे आणि ठू ठू बोंबलायचे, ह्या पलीकडे या लोकांना काही येत नाही। एकीकडे लोक विचार करतात की देशामध्ये बाबासाहेबांची सत्ता आली पाहिजे, आणि दुसरीकडे जे लोक प्रामाणिकपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत आहेत, त्यांना हे लोक साथ देत नाहीत। अशी दुतोंडी सरड्याचे लोक आहेत। डॉक्टर आंबेडकरांना प्रामाणिक अनुयायी मिळाला नाही, त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी होऊ शकली नाही। ज्याप्रमाणे कार्ल मार्क्सला लेनिन मिळाला, स्टॅलिन मिळाला, माओ मिळाला, ज्यांनी कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानावर कम्युनिझमवर राज्य यांची स्थापना केली। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्ल मार्क्सच्या पेक्षाही मोठे विद्वान असूनही बाबासाहेब आंबेडकरांना लेनिन मिळाला नाही, स्टॅलिन मिळाला नाही, माओ मिळाला नाही, त्यांच्यासारखा प्रामाणिक नेता मिळाला नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित राज्याची स्थापना करेल। कार्ल मार्क्स युरोपमध्ये जन्मास आला होता, परंतु त्याच्या विचारांचा प्रसार प्रसार जगात झाला आणि आज निम्मा आशिया खंड कम्युनिझमच्या छायेखाली आलेला आहे। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे महामोठे महामानव होते, तरी तिथे त्यांच्या विचारांचा प्रसार प्रसार जगात होऊ शकला नाही आणि त्यांच्या विचारांवर आधारित राज्याची स्थापना होऊ शकली नाही। कारण की आपण सर्वजण भीमद्रोही आहोत, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे आपण आचरण करत नाही, त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम करत नाही, आपल्याला ठोटू बोंबल्याशिवाय दुसरं काही येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने भारताचे महान उद्धार करते होते, मॉडर्न इंडियाचे ते एकमेव शिल्पकार होते, भारतीय राज्यघटनेचे ते एकमेव शिल्पकार होते, तसेच ते झेंडा समितीचे सदस्य देखील होते। तर एकदा झाले असे की प्रबोधनकर ठाकरे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांना म्हणू लागले की बाबासाहेब आंबेडकर भगव्या झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण प्रयत्न करावे। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की यासाठी पार्लमेंटमध्ये जर मला पाठिंबा मिळाला तर मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन, कारण भगवा हा रंग तथागत भगवान गौतम बुद्धांचा आहे, बौद्ध धर्माचे प्रतीक आहे। भगवा म्हणजे दुःखाचा नायनाट करणारा, नाश करणारा, म्हणजेच बुद्ध होय। प्रतिक्रांतीनंतर प्रतिक्रांतीवाद्यांनी भगव्याची कृतीकरण केलेली आहे। दिल्लीसाठी जाण्यासाठी डॉक्टर आंबेडकर जेव्हा निघाले, त्यावेळी प्रबोधनकर ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसोबत आले आणि बाबासाहेबांना भगवा झेंडा दिला। त्यामुळे डॉक्टर आंबेडकर चेष्टेने प्रबोधनकर ठाकरेंना म्हणाले की आपण एका महाराकडे मदत मागण्यासाठी आला आहात। डॉक्टर आंबेडकरांनी भगवा झेंड्यासाठी पार्लमेंटमध्ये भाषण केले, परंतु त्यांना पाठिंबा मिळाला नाही आणि सरते शेवटी त्यांनी अशोक चक्राला या देशाचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले, कारण की हा देश खऱ्या अर्थाने सम्राट अशोकांचा आहे। सम्राट अशोकांचे अशोक चक्र हे खऱ्या अर्थाने धम्मचक्र आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांना तो मान मिळवून दिलेला आहे। बौद्ध पौर्णिमा जी आपण साजरी करतो ती देखील डॉक्टर आंबेडकरांच्या मुळेच आहे। बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहिलेली आहे। परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपल्याला काय घेणे देणे, आपलं काम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार प्रचार न करता ठोटू बोंबलणे आणि ठोटू बोंबलणे आणि केवळ ठोठू बोंबलणे। म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण होऊन इतके वर्ष होऊन गेले तरी बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी होऊ शकले नाही। कोण लोक 22 प्रतिज्ञेचे आचरण करत नाहीत? प्रत्येक जण 100 पैकी 99% लोक हे देवधर्म मानणारे आहेत, कोणीही बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचे आचरण करत नाही। धोतांड आहे, धोतांड आहे, धोतांड आहे। जय भीम। आपण हा व्हिडिओ बघितला नसाल ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार व्हायला नको, बरोबर ना? जय भीम।